असं का माझं नाव हनुमंत बाबराव साबळे, शिवशक्ती सहकारी पतसंस्था शिवतीर्थ सभासद असून गेले बरीच वर्षापासून ही संस्था आहे आणि मी फाउंडेशन सभासद आहे. त्यावेळेला कर्ज काढले, फेडलेसुद्धा कर्ज आहे. तर माझेच आमच्या गावातले एक शिवाजी किसन साबळे म्हणून व्यक्ती आहे आणि ती यांना डेअरीत यांना डेअरी म्हणून ही त्या संस्थेची एक साईड शाखा आहे. तर ते कामाला होते, तर तिथं नाममात्र कर्ज त्यांनी 50,000 रुपये काढलं. तर त्यांच्या नावावरती 50,000 रुपये, एकदा 31,000 आणि एकदा 19,000 वर्ग झाले. त्यांना 40,000 दिले आणि 10,000 ठेवले. तर त्यानंतर त्यांनी 8-9 वर्ष काम केले. केल्यानंतर ह्यांच्या पगारातनं पैसे कटिंग व्हायचे, ह्याला एक शेगत दाखला नाही, ह्यांची संमती नाही, काय नाही. तर ह्यांनी विचारलं बाबा किती माझा पगार देता, किती काय. तर ह्यांनी आजपावतर काय सांगितलं नाही, ह्यांनी काही कागदपत्र आजपावतर मागेल तरी ह्यांना काही दिलं नाही. तर ह्यांच्या मुलानं राजेंद्र शिवाजी साबळे यांनी एकदा कर्जात 10,000 रुपये भरले. तर तिथे 21-28 दावले, बाकीचे पैसे काय 8,000 रुपये दावले गेले नाहीत कुठेही कर्ज खात्यावर, खातेपुस्तकावर. कर्जाच्या आधी आदल्या दिवशी नाममात्र कर्ज त्याने 13,000 रुपये भरून घेतले, तीसुद्धा पावती कुठं दावण्यात आलेली नाही. आणि कर जे ठेव ह्यांचं पुस्तक आहे खातेपुस्तक, त्या खातेपुस्तकाचं जर काही अपरता पडेल. तर संशय आल्यानंतर त्याला बरेच वेळा मागणी केली की बाबा तुम्ही कागदपत्र आम्हाला द्या, आम्हाला दिला. तिथे एकदा तुमचं सभासद घेतले 5,000, एकदा म्हणजे 5,000 ठेव घेतली. सभासद 5,000 घेतले ते बी पावती देत नाहीत, ठेव घेतली ते बी पावती देत नाहीत. मग आम्ही त्यांना मागणी केली, मी जर सभासद आहे मला मतदान यादी तुम्ही द्या, माझं मतदान नाव आहे का, हे कोणतेही कागदपत्र असता काही दिलं नाहीत. आम्ही त्यांना मागणी केली त्यांना की ह्याच्या आधी राजेंद्र शिवाजी आणि शिवाजी किसन साबळे कधी कर्ज काढले का आणि ह्याच्यानंतर काढले का, तर ते सांगले कधी कर्ज काढले नाही. मग या पावत्या कुठेच कर्ज खात्यात आले नाहीत. मग या कर्जात सरासरी 30-35,000 रुपये ह्यांनी आपडदापड केलेले असं कागदीपत्री दिसून आले. जिल्हा निबंधक सहकारी संस्था सातारा, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ह्यांना वेळेवेळी आम्ही सांगितलं, मी सुद्धा माहिती अधिकारीखाली मागितलं. तर ह्यांनी काय काय आत्तापत्र आयडेट वगैरे कुठली कागदपत्र आज ताकद दिली गेली नाही. तर आम्ही त्यांना बरेच वेळा सांगितलं ह्यांच्या प्रॉपर्टी चौकशी करा, ह्यांच्या बंगल्याची चौकशी करा, गाडीची चौकशी करा. ह्यांनी याला 1.5 एकर जमीन आहे, प्रॉपर्टी कुठून एवढ्या आणल्या. तरी अधिकारी काय कुठली दखल काय घेत नाहीत. मग आता भ्रष्टाचार कमिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश नरवडे ह्यांच्याकडे आम्ही तक्रार केली, काय कागद त्यांच्याकडून आम्ही मागून घेतली सहाय्यक निबंधकाकडून. आणि आता आम्ही सांगितलं 10 दिवसाची जर कारवाई केली गेली नाही तर आम्ही 28 तारखेला वैभव नागरिक पतसंस्था मालगाव आणि शिवशक्ती सहकारी पतसंस्था यांचे लायसन रद्द करावं, यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कारण ह्यांनी विलीनीकरण जे केलं आहे हे विलीनीकरण बेकायदेशीर केलं आहे. आम्ही माहिती अधिकाऱ्याने मागवलं की तुमच्याकडे शासनाचा जार आहे का, असेल तर आम्हाला दावाही कसं विलीनीकरण केलं, ते म्हणजे आमच्याकडे जार नाही. तर विलीनीकरण करत असताना वैभव नागरी पतसंस्थेचं विलीनीकरण ह्यांनी करत असताना ह्या दोघांनी शिवशक्ती आणि वैभव चेअरमन ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सावकारी पद्धतीने विलीनीकरण केलेले. कर्जदार आणि ठेवीदार यांचं सभासद ठेवावं आणि मतदान यांचं रद्द करणे असा ह्यांनी ठराव केला. आणि जे कर्जदार सभासद हे नाहीत, त्यांचं नुसतं सभासद आहे, त्यांचं रद्द करावं आणि त्यांचे पैसे शिवशक्तीत विलीन करावं हा ठराव करण्याचा अधिकार कोण दिला. जर मतदानच करता येत नाही तर देश चालेल का असं. कोणत्याही कायद्यात अशी तरतूद नाही मतदान रद्द करण्याचं. त्यामुळे सहकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी ही सुद्धा न्यायालय आणि ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत. उद्या पावतर जर केलं गेलं नाही तर 28 तारखेला आम्ही जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुढं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. हे असं जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी सातारा, माननीय पोलीस अधीक्षक सातारा, माननीय पोलीस शहर निरीक्षक सातारा आणि शिवशक्ती पतसंस्था शिवतर आणि ह्या सगळ्यांना आम्ही डिडरलँडला सगळं पत्रव्यवहार तसं केलेलं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जर काय कारवाई केली नाही तर आम्ही 28 तारखेला बेमुदत धरणे आंदोलन त्यांच्या दरात करणार आहे.